म्हणजे घाण झालेली आहे, व्यवस्थित नाही, स्वच्छ पाहिजे होतं पाणी, बाकी खूप दूषित आहे पाणी, कधी कधी पाण्याचा फार वास. आता आमच्या लहानपणी आम्हाला आठवतं इंद्रायणीचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा तळ दिसायचा पूर्णपणे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेलं ठिकाण तीर्थक्षेत्र आळंदी हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. देहू आणि आळंदी या ठिकाणी कार्तिकी आणि आषाढी वारी सोहळ्याला लाखो भाविक हे या ठिकाणी येत असतात आणि या भाविकांची स्नानाची व्यवस्था ही या इंद्रायणी तीर्थामध्ये होत असते. तसेच वर्षभरात ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो तसेच एकादशी असतात त्यावेळीसुद्धा राज्यभरातून लाखो भाविक, हजारो भाविक हे तीर्थक्षेत्र आळंदीला येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ही जी इंद्रायणी आहे ती प्रचंड प्रदूषित झालेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस राज्यभरातून भाविक हे तीर्थक्षेत्र इंद्रायणीला भेट देतात, आळंदीला भेट देतात, इंद्रायणीचं तीर्थ घेतात, स्नान करतात, त्यावेळेस त्यांच्या भावना दुखावत असतात. त्याचमुळं आज 1 मे महाराष्ट्र दिनी तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वारासमोर वारकरी सेवा फाउंडेशन आणि आळंदीकर ग्रामस्थ तसेच आळंदीकर वारकरी यांच्या माध्यमातून आज सकाळी उपोषण सुरू आहे. सकाळपासून ही मंडळी उपोषणासाठी बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. महाराज सांगतात स्वच्छ शीतळे सुगंधे जळे होती मुखप्रदे परी पवित्रत्व संगे तीर्थाचणी. म्हणजे पवित्र तीर्थाचं हे महत्त्व आहे. स्वच्छ मिळेल आपल्याला पाणी, थंडही मिळेल आपल्याला पाणी, वॉटरप्रूफ मिळेल पाणी, परंतु पवित्रता त्याच्यामध्ये नसेल. इंद्रायणी पवित्र तीर्थ, हां पवित्र, पाणी प्रदूषित झाले तर हे चांगलं, हां पवित्र तीर्थ आहे. आता हे पाणी पवित्र करण्यासाठी आपल्याला स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. कारण वारकऱ्यांची भूमिका आल्यानंतर या ठिकाणी यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देरी या ज्ञान. म्हणजे एवढा वर या ठिकाणी या तीर्थक्षेत्राला पांडुरंगांनी परमात्म्यांनी स्वतः येऊन दिलेला आहे. नाही पाणी एकदम काळं आणि पाणी इंद्रायणीचं खराब झालेलं आहे. आम्ही तीर्थ म्हणून स्नान करतो, बरेच लोक घरी पण तीर्थ घेऊन जातात आणि इंद्रायणी आल्यावर पाणी पाहिल्यावर कसं तरी वाटतं की दुःख वाटतं की हे पाणी आमची पूर्ण साधू लोकांची पण इच्छा आहे, वारकऱ्याची पण इच्छा आहे की शासनाने लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला इंद्रायणीचं पाणी हे शुद्ध करून द्यावं स्नान करायला, तीर्थ घ्यायला. ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी आलेले काही भाविक आपल्यासोबत आहेत. त्यांनी आताच इंद्रायणीचं तीर्थ घेतलं, हातपाय धुतले आणि त्यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई आपण इंद्रायणीचं तीर्थ घेतलं, आता काय वाटलं? हो मी इंद्रायणीचं तीर्थ घेतलं. इंद्रायणीच्या पाण्यात खूप म्हणजे घाण झालेली आहे. ती प्रशासनाने येणार थोडी सुविधा करून व्यवस्थित करावे. भाविक दर्शनासाठी येतात तेव्हा इंद्रायणीच्या पाण्याचं तीर्थ म्हणून प्रशन करतात. त्यापासून कोणालाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने खूप काळजी घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. व्यवस्थित नाही, स्वच्छ पाहिजे होतं पाणी, बाकी काय नाही. कारण लोक आंघोळ्या करतात, पाणी पितात, हे होतात, त्यामुळं पाणी स्वच्छ पाहिजे, बाकी काय नाही. पाणी दूषित आहे, खूप दूषित आहे, खूप दूषित आहे पाणी. आणि जे काय हार फुलं हे केली जातात ते चाकली जातात ती बाजूला टाकावीत. रामकृष्ण हरी. आम्ही या ठिकाणी आळंदी या क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण घेत असताना सकाळी इंद्रायणी स्नान प्रदक्षिणा वगैरे नित्यनेम आमचा त्या ठिकाणी असतो. सकाळी इंद्रायणी स्नानाला आल्याच्यानंतर स्नान करताना कधी कधी पाण्याचा फार वास येतो. पाठीमागे इंद्रायणीमध्ये फार जलपर्णीने तिथं अतिशय त्या ठिकाणी जलपर्णी केली, अतिशय घाण त्या ठिकाणी इंद्रायणी मातेमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. सकाळी आंघोळ केल्याच्यानंतर पाण्याचा वास येतो. पण साधना आम्ही त्या ठिकाणी इंद्रायणीची त्या ठिकाणी स्नान वगैरे आम्ही करतो. ते इंद्रायणी पाण्यामध्ये स्नान केल्याच्यानंतर आम्हाला खाजू या नदीमध्ये या गंगेमध्ये इतकी पवित्रता येण्यासाठी जे जलपर्णिका ती बाजूला गेली पाहिजे, त्यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी आणि त्याच्यावरती चांगला उपक्रम राबवावा आणि ह्या घाट स्वच्छ राहावा, लोकांना पवित्र वाटावा, इथे आल्यानंतर समाधान मिळावं अशी विनंती करतो. आमच्या मागण्या अशा आहेत, पवित्र इंद्रायणीचे जे पावित्र्य आहे ते राखले पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे उगम ते संगमपर्यंत STP प्लांट हा प्रत्येक गावात असलाच पाहिजे. जी नदी प्रदूषित होती त्याला कारणीभूत आपण जे काही कंपन्या आहेत
किंवा केमिकल मिश्रित रसायन सोडतात त्यांना ताळेबंद कठोर कारवाई झालीच पाहिजे। काय मागणी आहेत आपल्या प्रशासनाकडे? गेली अनेक वर्षापासून, साधारणतः 20 वर्षापासून इंद्रायणी नदी अतिशय प्रदूषित झाली आहे। आता आमच्या लहानपणी आम्हाला आठवतं इंद्रायणीचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा तळ दिसायचा पूर्णपणे, परंतु आता जे आधुनिकीकरण झाले, कंपन्या औद्योगिकरण, त्याच्यामुळं अनेक कंपन्यांचं आणि बऱ्याच काही इमारती फ्लॅट सिस्टीम अगर थेट पाणी डायरेक्ट इंद्रायणीमध्ये सोडले गेले। इंद्रायणी म्हणजे निस्ती एक नदी किंवा वाहतं पाणी नाही, तर साक्षात म्हणजे इंद्रदेवापासून निघलेली ही इंद्रायणी आहे आणि त्याची स्वच्छता आपण केलीच पाहिजे आणि याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, कारण याच्याकडे त्यांनी जर लक्ष नाही दिलं तर करून करून काय करणार आहे, कारण सर्वांची एकता असणं फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी सरकारचं सहकार्य आम्हाला असावं आणि आपणच जर या ठिकाणी लक्ष नाही दिलं तर ते साधी नदी म्हणून नाही तर एक देवाचं तीर्थ म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। राम, आपण आताच वारकरी भाविकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तसेच आलेले वारकरी हे इंद्रायणीमध्ये आपले हातपाय धुवत होते, काही जण स्नान करत होते तर काही जण हे तीर्थ म्हणून प्राशन करत होते हे आपण पाहिलं। मात्र यांच्या भावना कुठेतरी दुखावल्या जात आहेत, त्यांना प्रदूषित पाणी या ठिकाणी प्राशन करावं लागतं आणि त्यामुळे त्यांना विविध आजारांनासुद्धा सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे प्रशासनाने गंभीर या प्रकरणाची दखल घेऊन इंद्रायणीचं पाणी प्रदूषणमुक्त कसं करता येईल याबाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे। ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, आळंदी देवाची।